सर्व चिंता परमेश्वर तर आपण आज परमेश्वराकडे येणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करणार आहे आणि परमेश्वरचं वचन ऐकणाऱ्या लोकांचं जीवनात परिवर्तन होण्यासाठी वचनाचा आपण प्रसार करणार आहे. लूक 9:57 पासून आपण वचनाला सुरुवात तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असताना कोणा एकाने त्यांना म्हटले आपण जिकडे कुठे जाणार मी आपल्या मागे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आपल्या जीवनामध्ये आहे तर आपण कधी कधी प्रभू येशूकडे येतो आणि आल्यावर प्रभू येशूच्या मागेचा विचार करतो पण तो तात्पुरती त्या आपल्या जीवनामध्ये काय चमत्कार घडला किंवा आपल्या इच्छा पुऱ्या झाल्या हे आपण देवापासून मग तर इथे एक मनुष्य असा निर्माण झालेला आहे आणि तो मनुष्य प्रभू येशूला सांगतो की आपण जिथे कुठे जाईल तर मी तुमच्या मागे. तर मते 16:24 वचनामध्ये प्रभू येशू आपल्याला सांगते माझ्या मागे यायचं असेल तर स्वतःचा वधस्तंभ उचल. आता या माणसाला स्वतःचा वधस्तंभ उचलणं का न उचलणं हे याच्या हातावर आहे. परमेश्वरने आपल्या प्रत्येकांना त्याच्या मार्गात बोलवलेले किंवा 16:24 आपण बघतो की तुम्ही अडखळले जाऊ नये असं यवान 15:16 सांगितले तुम्ही मला निवडलं नाही मी तुम्हाला निवडले तुम्ही जाऊन फळ द्यावी तुमची फळ टिकावी. आता ही जी फळं असतात आपली फळं द्यायला कोणत्याही एखाद्या बाजारात आपण एक वस्तू विकायला गेलं तर आपल्याला गिराकाची गरज असते. तसंच प्रभू येशूकडे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला सुवार्थेसाठी त्या माणसाची गरज असते. परंतु सगळ्या ठिकाणी सगळी माणसं येणार नाही. मध्ये 18:20 त्याने केले 2 किंवा 3 माझ्या नावाची जमीन तिकडे मी हजर आहे. आणि मध्ये 16:24 हेच सांगतो की आपल्याला स्वतःचं वधस्तंभ घेऊन या 2 व्यक्तीसाठी जर तुम्ही देवाच्या सुवार्थाचा प्रचार करत असेल तर परमेश्वर तुम्हाला सांगेल. तर येशूच्या मागे येणाऱ्या लोकमध्ये या 9:57 पुढे वचन सांगते येशू त्याला म्हणाला आकाशाच्या पक्षास घरटे आहे परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही. मनुष्याच्या पुत्राला डोके टेकत म्हणजे येशू पृथ्वीवर पृथ्वीचा मालक असून त्याला पृथ्वीवर डोकं टेकायला जागा नाही. आता परमेश्वराचं वचन काय हे समजून घ्या. तुम्ही जर समजल्यावर तुम्हाला कळेल. मग ते 10:14 त्याने सिधे ज्या घरात जाल तेव्हा तुम्ही प्रभूची शांती असं सांगा. आपण प्रेस जवळ बोलतो हालेलुया बोलतो बस चालले पण प्रभूची शांती आपल्या जवळ नाही म्हणून आपण त्याला देऊ शकत नाही. म्हणून वचनाद्वारे आपल्याला सिधे बसते जुळे बसते आकाशमुखी नाही शिवेल पण माझं वचन नाही. आपण बरेचसे लोक वचन नाही शिकवतात प्रभूकडे येतात परंतु आपले काही स्वार्थ उत्पन्न करतात आणि या स्वार्थामुळे आपण परमेश्वराच्या कार्याचा अनुभव दिलो. परमेश्वराकडे आपलं संपूर्ण जीवन शरीर आत्मा हे अर्पण करावं लागते आणि या अर्पणाद्वारे परमेश्वराच्या सेवेमध्ये स्वतःच्या विचारापेक्षा इतरांचे विचार हे जास्त गुंतवावे लागतात. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले माझ्या मागे तू म्हणाला प्रभूजी पहिल्याने मला माझ्या बापाला दुराव्यात जाऊ द्या. त्याने त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत ते त्याने बघितलं. येशूने त्याला जेव्हा हाक मारली तेव्हा त्याला सांगतो आता माझा बाबा मेला आहे तर माझ्या बाबाला पुण्यासाठी मला जायचं आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा सेवा आणि काम आणि कार्य जे दिलं तेव्हा आपल्याला सगळ्यांना सर्वस्व त्याग करावं लागते. पुरण्यापेक्षा वाचवण्याचं काम करणं गरजेचं आहे. आता देवाने आपल्याला वाचवण्यासाठी काम दिले नाही तर हे काम आपल्याला करायचं आहे. म्हणून त्यांनी वचनाद्वारे आपल्याला काय सांगते तो त्यांना म्हणाला
मेलेल्यांना त्या मेलेल्या स्मृती म्हणजे जे मरणार आहेत त्यांना ते पुरायला जाऊ दे. आजचं जर लॉकडाऊन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही विचार करा की बरेच लोक मेले पण घरच्या लोकांना त्यांना तोंड सुद्धा बघायला मिळालं नाही अशी वेळ आलेली आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला परमेश्वरने वचन दिलेलं आणि शिकवण दिलेलं आहे. म्हणून ज्याला देवाची सुवार्ता गाजवायला संधी देवाने दिली तेव्हा त्यांनी देवाकडे लक्ष द्यायचं आणि देवाची सुवार्ता आपल्या प्रत्येकाने दिलीच पाहिजे आणि घेतलीच पाहिजे. एक वेळ अशी होती आणि त्या वेळेमध्ये मला माझ्या वडिलांसाठी मरणाची वेळ आली. त्यावेळेला मला जायचं जेव्हा मी प्रार्थना करायला लागलो आणि प्रभूने त्या मी प्रभूला डेली प्रार्थना करताना सांगायचं की माझे वडील शुक्रवारचे तुझ्या घरी जाऊ आणि खरोखर शुक्रवारच्या दिवशी अशी वेळ अशी आली. आणि त्यावेळेला ती वेळ आपण कधी कधी मागतो पण नेहमी सगळ्यात पाच सोळा वेळेचा सदुपयोग करा हे बायबलचं सत्य वचन आहे. पण त्यावेळेला संध्याकाळच्या 8-15 टायमामध्ये मी प्रार्थना करून आलो तेवढ्यातून आणि त्यानंतर प्रार्थना केली आणि घरी बघतो ते वडील लास्ट टीपच्या तयारीत आहेत. तर मी रेती घेते थोडं शिकव शकलं त्यांना पाय आणि छाती. परंतु प्रभूने सांगितलं आता मी याला घेऊन चाललेला आहे शुक्रवारचा दिवस आहे आणि मी गुडघे टेकले आणि माझ्या रूममध्ये प्रभूला जिथे मी आपली विनंती समर्पण करतो बायबलच्या शिक्षणानुसार एजिकेलमध्ये बघितलेलं आहे एक वाटा पवित्र म्हणून काढा प्रभूमध्ये. तसं मी माझ्या रूममध्ये एक पवित्र वाटा काढून घेतला आणि त्या पवित्र वाट्याकडे जाऊन प्रभूला मी त्याच्या रूममध्ये जाऊन त्याच्याकडे प्रार्थना केल्यानंतर सांगितलं प्रभू माझ्या बाबाचा आत्मा माझ्या समोर लोक देऊन तुम्ही आता आता घेऊन जा. आणि थोड्या टायमाने मला सांगण्यात आले की वडिलांना मी घेऊन ही वेळ अशी होती की खरोखर प्रभूच्या राज्यावर आणि त्याच वेळेमध्ये माझी अशी वेळ आली की मला आता प्रार्थनेला जायचं आहे. मी देवाकडे मागितलं याकोब 4 मध्ये दिलेलं आहे तुम्ही मागता चेली करता आणि अयोग्य प्रकारे. पण जेव्हा मी प्रभूकडे मागितलेलं होतं पण मी टाइम नाही दिला की शुक्रवारचा सकाळच्या पासून तर मला 10-11-12 वाजे की 1-2 वाजेपर्यंत की 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत त्या संध्याकाळची 5 वाजेपर्यंत तरी सुटकारा मिळावी अशा प्रकारे मी प्रार्थना केली नाही. मी शुक्रवारच्या दिवशी सकाळीच फक्त घरी होत असायचं आणि संध्याकाळी प्रार्थनेला जायचं. अशा वेळेमध्ये मी त्याचा वापर कसा केला तर मलाच माहिती नाही त्या वेळेचा सदुपयोग केला नव्हता. आणि अशी माझी परीक्षा आली की ज्या वेळेला वडिलांचं मरण आणि त्याच वेळेला माझा प्रचाराची सुवार्ता सांगण्याची पण मी प्रभूला वचन दिल्याप्रमाणे मी त्या वेळेचा सदुपयोग केला. वडिलांना माझ्या घरी घेऊन आणि सगळ्या नातेली बहिणीला सांगून मी परत माझ्या कामाला सुरुवात केली. मी जाऊन प्रसाद करून आला एक रस्त्या ठिकाणी एका ठिकाणी प्रार्थना करत असताना मला फोन आला. एक प्रार्थना संपली दुसऱ्या प्रार्थनेला गेलो तिथे मला फोन आला वडील तुमचे शरण पावले. तर मी त्यांना सांगितलं मला माहिती होतो हेरडचं देवाने काय सांगितलेलं महिलेला मेदलेस करून दे तुमचा आणि देवाच्या राज्याची प्रभूच्या राज्याची मला सुवार्ता सांगण्यात संधी मिळाली आणि प्रभूची ती सुवार्ता सांगण्यात आली. तर हे वचन आपल्याला नेहमी परमेश्वर आज्ञामध्ये शिकवत आहे. तर वचनाकडे लक्ष दिलं तेव्हा ते स्वर्गाकडे लक्ष दिलं आणि खरोखर प्रभूच्या राज्यामध्ये ते गेले आणि तेव्हा या केंद्राची भरपूर भरभराट आणि प्रगतीचा अनुभव दिला. तर असं काही आहे आपल्याला कार्य करण्याची संधी अशी असते. तशीच एक वेळ आली आता या वर्षामध्येच आमच्या आईची वेळ आली आणि आईने मला सांगितलं पुढे जाऊ नकोस मी आता देवाच्या घरी जाणार आहे. देवाच्या घरी जा. देवाने मला काहीतरी काम दिले ते काम मला करू दिले. हे देवाने सांगितलं देवा मी भुसरला जाईल आणि घरी परत फक्त लोकांना खायला प्यायला देईल त्या दिवशी आईला घेऊन जा. आणि अशीच वेळ खरोखर प्रभूने मला वेदीवर असताना संदेश दिला की आई आता घरी जाणार आहे पण दुसरं दिसे गाडीत बसून 91 वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाचायला आणि देवाने सांगितलं की असं असं आहे. तेव्हा मी त्यांना घरी सांगितलं की आता आई देवाच्या घरी जायचं आहे तर घरात तुम्ही सगळ्या बहिणी भावाला बोलून आता एकत्र राहा की आई आता देवाचे गुण अशा प्रकारे परमेश्वरी हे गुण मला दिले आणि गोष्टी शिकण्यासाठी आणि मुलांनी सगळ्यांनी खाणं पिणं खाल्लं तिथेच्या गरम गरीब आणि गरजमंद लोकांनी अन्नधान्य खाल्लं आणि त्याच्यानंतर दुपारच्या सुमारे 3:40 मिनिटात ती देवाच्या गुण. तर हे जी काही वेळ असते परमेश्वरी आपल्याला दिलेली
physical parts of very important so you can ye divas aplyala white aaye म्हणून आपण चांगले उपयोग केले ते स्वर्गाच्या नक्कीच जाऊ शकतात आणि स्वर्गात आपण आपल्या कर्माची फळ आपल्याला परमेश्वर देतो वय प्रभू आपल्या जोडीला आहे आपण आपल्या म्हणून मध्ये दास होतीस माझ्यापेक्षा आई बापावर प्रेम करते योग नाही सगळ्यात महत्व आहे ते म्हणजे देवावर प्रेम आणि लूक 10:27 पासून आपण जर वचन वाचलं तर त्याच्यामध्ये दिलेले संपूर्ण मनात संपूर्ण जीवाने परमेश्वर प्रेम कर स्वतःवर कर मग आपल्या सीतारण या देवाच्या राज्यात कार्य करणाऱ्या लोकांसाठी हे महत्व आहे आणि त्यांनी हे महत्व समजून घेतलं पाहिजे की देवाचं राज्य कशामध्ये तर पुढे वचन आपण वाचूया लूक मध्ये 9:57 पासून त्यावरून एकाने आणखी म्हटले प्रभूजी मी आपल्या मागे येईन पहिल्याने मला पहिल्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ दे आज आपण देवाच्या मागे येणाऱ्या हरेक व्यक्तीचा पहिला प्रश्न दूरच आहे पहिलं घरी विचारू नंतर आपण आपल्या कार्याला विचारू परमेश्वर याची की तीन दिवस धार्मिक आपली धार्मिकता सुरू अदर करू लागला खात्री प्रभु येशू ने सेने मध्ये सुद्धा माझ्या मागे येचे स्वतःच वदस्यत्व उचलून मला आता प्रभूच्या मागे मी जेव्हा लागला तेव्हा माझ्या स्वतःच मी वदस्यत्व म्हणजे आपल्या स्वतःच्या गरजेसाठी आपण जसे धावतो तसं प्रभूने आपल्याला ज्या गरजेसाठी निवडलेले त्या गरजेसाठी आपण प्रभूसाठी धावलो त्या प्रभूचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे हजार आणि लाखो पटीने आपल्या पाठीशी सुरू असतो आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा प्रभूशी पूर्ण करण्यासाठी समर्थ असतो तर देवाने पहिलंच इथे राज्य राज्य हे मिळवण्यासाठी आता आपल्याला पुढे वचन काय सांगते त्याच्याकडे तुझं लक्ष येशूने त्याला म्हटले जो कोणी नांगराला हात घातल्यावर जो मागे पाहतो तो देवाच्या राज्यात आता आपल्याला देवाने काम कार्य जे दिलं आणि जर त्या कामामध्ये जर आपण मागे पडले तर परमेश्वर जे वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाने शिकवते ते मला योग्य म्हणजे आपल्याला देवाने काय काम दिलेलं आहे ते कसं दिलेलं आहे कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला त्या कामामध्ये उतरवायचं आता लूक 18 मध्ये प्रभू येशू सांगतो की तुझ्यावर विश्वास आढळणार नाही लूक 8:12 मध्ये सांगते शैतान आपली अंतकरणातली वचन हिरावून घेतो म्हणजे आज बरीशी वचन अशी आहेत की आपल्या जीवनात ती बाहेर होत चालले पूर्वी आपण वचनाने सामर्थ्याने ज्ञानाने अनेक लोक बरत केले परंतु आज वेळ अशी आलेली आहे की बऱ्याचशा लोकांमध्ये तो आत्मा शिरला आहे आणि अनेक जागतिक गोष्टीमध्ये आपलं संपूर्ण वेळ आणि समय वापर आपण चुकीमध्ये चालतो परमेश्वराने आज आपल्याला जे सृष्टीची जे नासाडीची करायला सुरुवात केलेली आहे की आता प्रत्येकाने ती समजून घ्यायची आता एका बाजूला सैतान उठलेला आहे लोकांचे जीवन घेणं आणि जीव घेऊन नाश करणं आणि एका बाजूला परमेश्वर उठलेला आहे एका जवळ आणणं आता जो कोणी प्रभूच्या राज्यात राहील परमेश्वर त्याच्या जवळ राहील आणि जो कोणी परमेश्वरच्या राज्यात नाही 15 अध्याय त्यांना तो फाट्याप्रमाणे भेटून देईल कारण ती वेळ अशी आलेली आहे की परमेश्वरा बरोबर जाण्याची वेळ आणि ती वेळ आपल्याला अशी देते की आम्ही स्वर्ग राज्यात प्रवेश करावा म्हणून त्यांनी कसं घेतलं हे वचन येशूने त्याला म्हटले जो कोणी नांगराला हात घालून मागे पाहतो तो देवाच्या राज्यात म्हणजे आपण देवामध्ये जेव्हा मागे चालले तर आपण उपयोगी होत नाही देवाच्या राज्यामध्ये देवाच्या गोष्टी आहेत म्हणून लूक 10:27 पासून वचनाचा जो खरा अनुभव आपल्याला परमेश्वरने दिलेला आहे एक स्वच्छता आणि एक पवित्रता आज अनेक लोकांना आपण चांगल्या गोष्टी घडवतात घडवतो आणि मार्गदर्शित करतो परंतु जेव्हा सैतान माणसाच्या मागे लागतो तेव्हा तो मनुष्य जीवनात विसरून जातो आज चांगल्या कर्माला परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि वाईट कर्माला परमेश्वराचा क्रोध आहे तर तुझे वचन
त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, अरे संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण मनाने व बुद्धीने प्रीती कर, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर। आज तुम्ही जर विचार केला तर आज देवाने आपल्याला काय सांगितले, आता शिष्यांना काय सांगितलं, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। आता शेजारी पण बाजूवळे नाही म्हटलेलं आहे, जे येशू मध्ये येणार आहे। संत पॉल कसे एकमेकांना चावता आणि विरून टाकता, पण परस्पराच्या हातात सवार होणे जपा। प्रार्थनेमध्ये येणारी हर एक व्यक्ती एक दुसऱ्या विरुद्ध कुरकुर करत असते, तू सर तू मी मोठा, तू सर तू मी मोठा। अरे परमेश्वरामध्ये कोणी मोठा नाही। मध्ये 23:12 दिले, जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो नमवला जातो तो उंच केला जाईल। परमेश्वराचं शिकवण जे आहे हे लोकांना पूर्ण माहीत नसल्यामुळे लोक बरेचसे डाऊन झाले। पुढं आज लोक म्हणतात प्रार्थना नाही। अरे प्रार्थना कुठे बंद आहे? आपण स्वतःहून आपण बंद आहे। निरंतर प्रार्थना, तेसलिकरस पहिल्या पत्रा 5:17, निरंतर प्रार्थना। परमेश्वर सांगतो निरंतर प्रार्थना। निर्मय 33:3, मला आत मारून घेतलं उत्तर दे। तुझ्या हर ठिकाणी परमेश्वर आपल्याला हात देतो। मध्ये 18:20 मध्ये, दोन किंवा तीन माझ्या नावाने जमतील। त्याला आपण हजारो आणि लाखो लोकांचा विचार करतात कशाला, की आपल्याला भरपूर पैसा आला पाहिजे किंवा दान आलं पाहिजे। आपली अपेक्षा याच्यामध्ये आहे, पण लोकांना स्वर्गात नेण्याची त्याच्यामध्ये त्याची अपेक्षा नाही। जास्त लोकांना आम्ही जमा केलं म्हणून आम्ही जीवनामध्ये स्वर्ग राज्य घडवतो असं नाही। आज कितीतरी लोक आहे अद्यापर्यंत धर्म परिवर्तन करतात, अद्याप त्यांना त्यांच्या कर्माची ओळख करून देत नाही। पाप काय, चोरी काय, दबाडी काय, खोटं काय, आज हे आपल्याकडे लोकांना शिकवण कमी आहे। परंतु बरेचसे लोक सांगतात की तू कन्वर्ट हो, आपल्या कन्वर्ट होत नाही। परमेश्वरी प्रतिरूप बनवलं उत्पत्ती 1:27, तेव्हा तो कन्वर्ट झाले नाही तो परमेश्वरच्या दृष्टीने। कन्वर्ट कधी झाले? उत्पत्ती 11:10 मध्ये, जिथे स्वतःचा स्वार्थ झाला तेव्हा त्यांच्यामध्ये आपसात तुटा पडल्या आणि तेव्हा निघून गेलो। तेव्हा आपण मध्ये 12:22 पासून, तुमचे आपसात तूट पडलेलं राज्य वसाड पडते। मध्ये 7:21 पासून केलेले प्रभू प्रभूच्या नावाने कृत्य करण्याचे काम केले, पण मी कोणत्या अनाचार केलं मित्र। बायबलच्या बऱ्याच उदाहरणं आहेत आणि बरेचशी गोष्टी प्रभू येशू पासून शिकायला आपल्याला मिळतात। आज बरेचसे लोकांना प्रभूने जेव्हा सुवार्ता सांगितली ना, पण संत पौलाने आपल्याला काय सांगितलं? ग्रंथकारास 1:17 वचनामध्ये काय दिलेलं आहे? आता संत पौल काय सांगतो? ख्रिस्तानी मला बाप्तिस्मा कराव्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले। आता मध्ये 3:11 पासून जर वचन वाचलं तर योहान तो पाण्याने पश्चातापासाठी बाप्तिस्मा करत होता। आणि मध्ये 18:19 वचन काय सांगते? मी पाणी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो, करा। काय सांगते? करतो, करा। काय सांगते? परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्या पेक्षा समर्थ आहे। काय सांगते? वाणा उचलण्या आणि का आणि ती उचलून चालण्याची पात्रता नाही, बंद सोडण्याची पण त्याला शक्ती नाही। तो पवित्र आत्म्याने वाग्नीने आता प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा करतो। आपल्या इकडे ना पवित्र आत्मा ना अग्नी, ज्याला पवित्र आत्मा मिळतो तो पवित्र कार्याच्या मागे लागतो। म्हणून शिक्षण असं आहे की बाप्तिस्मा घेणं सोपं नाही आहे। बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने, येशूचे शिष्य होते बरेच लोक होते बाप्तिस्मा घेऊन उतरलेले होते, परंतु प्रभूच्या राज्यामध्ये 2:1 मध्ये
मते 17:17 पासून जर तू बघितलं येशूनी मते 10 अध्याय 9 अध्याय 9 अध्याय याच्यात येशूची शिष्यांची घडण केलेली होती. पण मते 17:17 पासून सांगितले की अहा कुटील पिढीचे लोक तुमचे एवढे सोडू एक त्यांना दुष्ट आत्मा काढता आला नाही तेव्हा प्रभू येशू त्याच्यावर चिडला गेला. आणि आज आपण बघतो हा बप्तिस्मा लग्नासाठी ज्याच्यासाठी अरे तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत हे तुमच्या स्वतःला कळत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये शिकायचं आहे. मध्ये 13:25 झोपेत निंदन करते तर झोपा करून नगर ते प्रभूच्या राज्यामध्ये राहा प्रभू तुम्हाला त्याच्या मार्गात हे नेणार त्याचा अनुभव घ्या. कारण हे शैतान आपल्या आतमध्ये आला तर तो आपल्या जीवनामध्ये वचन ऐकून देणार नाही. तर पवित्र आत्मा मिळण्यासाठी पहिली प्रार्थना करते वचन घेईल त्याशी दुसरा ते पवित्र आत्मा त्याच्यामध्ये कसा उतरला कारण कधी 11 अध्यायामध्ये जेव्हा लोकांत स्वार्थ निर्माण झाला तिथे गोंधळ झाला तसंच मध्यमध्ये 12:22 पासून आपसात पुढं पडलेली राज्य वसाड पडली. ते आज शिकायचंय की आज प्रभूमध्ये आपण आहेत की आपल्या जीवनातल्या शरीर गरजेसाठी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी काय आज आपलं जीवन आहे नक्की देवाने जीवन आपल्याला कोणत्या पद्धतीचं दिलेलं आहे हे आपल्याकडे लक्ष लावायचं पुढील प्रश्न आहे. काय सांगते नंतर पेंटिकॉस म्हणजे 50वा दिवस आल्यावर बघा ते सर्व एकत्र जमलेले असतात. आता वारा आता वारा आला आता वादळ आलं तर पण वाऱ्यासारखा नाच झाला आणि ते भसलेले होते तिकडे भरले आणि त्याला अग्निसारख्या जीवा मिळाला. बघा ही जीव आहे एको तिसऱ्या जीवी आग आहे. मग आता तुम्ही स्वतः विचार करा आणि त्यांनी मध्ये 13:11 सांगितले अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करतो. आता ही जीव अग्निसारखी आल्या आता त्याच्यावर प्रत्येकावर त्या बसल्या ती भाषा बोलायला लागले जन्म भाषा म्हणजे उत्पत्ती 11:1 स्वार्थ निघालेला तो. आता प्रभू येशूने हे सांगितलेलं होतं आणि आपल्या शिष्यांना योहानमध्ये 19:7 ज्या वेळेला 25 जर वचन घेतलं त्याची आई आणि ते शिष्य होते त्या सर्वांना त्यांनी सांगितलं ही पहा तुझी आई. ही एक बाई होती शिक्षक होती आणि त्या शिक्षकाने आपल्या मुलांना खरोखर धार्मिक शिक्षण दिलं. मग शेवटला प्रभूने मध्ये 18:19 वचन काय सांगितलं त्यांना पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या ज्या आज्ञा दिल्या जे नियम दिल्या जे विधी दिल्या त्यांना पाळाव्या शिकवा. बाप्तिस्मा म्हणजे अधिकार द्या. बाप्तिस्माचा अर्थ आहे देवाच्या राज्याचा अधिकार तुला आजपासून दिला तो तुम्ही घ्यायचा. आज जर ख्रिस्ती सभा कितीतरी गोंधळाची आहे आज लोकांना बाप्तिस्मा दिला पण प्रचार करू शकले नाही. फक्त ख्रिस्ती आहे पण ख्रिस्त नाही म्हणजे डुप्लिकेट कितीतरी लोक आपल्या जीवनात आज जगतात. म्हणजे 7:21 पासून प्रभू प्रभू करू नये. आज कितीतरी लोक आहेत ती फक्त येशूच्या नावावर नाही तर मानवाच्या नावावर आहे. ते एकेकांच्या डिग्री आहेत त्याच्या डिग्री आहेत त्याच्या डिग्री आहेत त्याच्या प्रभूची डिग्री आहे ती म्हणजे सुवार्ता सांगण्याची. सगळ्यात मोठी डिग्री आहे प्रभूचा प्रचार आणि सगळ्यात महत्व आहे परमेश्वरची सेवा. आज समाजात अनेक सेवा आहे. आज तुम्ही विचार करा एवढे लोक जगात आहेत मग आज मरतात आणि आपण का. आता तुम्हाला माहिती आहे की स्वतःशी 83:15 वचन काय सांगते बघा तिकडे तर वादळाने लोकांचा पाठलाग केला लोक घाबरलेत की नाही घाबरे करून सोडले नाही. काय सांगते तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर. आता बघा वादळ सुरू झालाय की नाही पाठलाग सुरू आहे की नाही लोकांची हालत खराब करायला लागले की नाही समुद्राला त्याने फळवण्याची शक्ती दिली की नाही सगळ्या विषयावर सगळं दिलेलं आहे. त्यांनी समुद्राला आज्ञा दिली तेव्हा समुद्र चढू लागला. हा काय सांगते त्याला तुफान आणि काय कर
त्याला घाबरून सोड. आता सगळे घाबरल्यात ना, तुफान आला, वादळ आलं, तिकडून वादळ आलं, तिकडून वादळ आलं, तिकडून फिरक्या उघडतात, तिकडून गेट आवडतात. मग ते सांगते वादळाने त्यांना घाबरून सोड. आज आपण विचार करा की देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवतो. तर परमेश्वराने ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं, आणि परमेश्वरच्या वचनाप्रमाणे मार्ग आहे. तसे 14:11 वचन घे. मानवाचे विचार हे वायफळ आहेत हे परमेश्वर जाणतो. आता तुम्ही विचार करा, जर माणसाचे विचार जर वायफळ आहेत त्यामुळे परमेश्वर जाणतो. आपल्या मनातले विचार सगळं परमेश्वर ओळखतो. मग आपण तुम्ही विचार करा की परमेश्वराची स्तुती कशी करावी, परमेश्वराचे गौरव कसे करावे, आणि परमेश्वरचा मार्ग कशा प्रकारे चालावा. म्हणून 94:19-23 आता आपल्या जीवनाला परमेश्वरा बरोबर राहणारे लोक जे आहेत तर त्याच्या माणसाला समाधान होते. समाधान कधी येते? किंवा आपण देवाशी एक होतो तेव्हा. आता बघ, आज आपण चुका करणार तर आपल्या दृष्टीचा जो विचार आहे आपल्याला परमेश्वर दिलेला, तो दृष्टीचा विचार आपल्या प्रत्येकानं तो काय करेल, त्याला नाही सकेल. का नाही सकेल? कारण त्याने देवाच्या विरुद्ध लागले. आमचा देव परमेश्वर त्यास नाहीसा करेल. आता आपल्या जीवनामध्ये खरोखर परमेश्वरने दिलेले जे मार्ग आहेत ते आपल्या प्रत्येकांना परमेश्वरने दिलेले आहेत, त्याप्रमाणे शिकायचं आहे. तसोत तसे 96 एक पासून पुढे सगळं वचन घेईल. म्हणजे आज पृथ्वीच्या लोकात पृथ्वीमध्ये त्याने कसे लिहिले, परमेश्वराचे गुणगान कर, म्हणजे आज आपल्या जीवनात सगळं चांगलं केलेलं आहे ना, मग एक दिवस घेऊन त्याची स्तुती करत राहा. परमेश्वर सुद्धा दिवस दिला, धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, आज तू माझ्यासाठी चांगले दिवस दिले, त्याबद्दल तुझ्या जीवनात दिले, त्याबद्दल तुझे आभार म्हणतो, स्तुती करतो, धन्यवाद. आता सगळ्यामध्ये तुम्हाला देवाने दिलेला चमत्कार आहे ना, तू सगळ्यामध्ये काय करा, अद्भुत कृत्य जाहीर करा. देवाने माझ्या आता तू चमत्कार केला आहे, मी लोकांना दाखवलं पाहिजे. प्रभू तुझ्या नावाने मी प्रार्थना करतो, या लोकांचं जीवन परिवर्तन कर, आम्ही असं करतो. सगळ्या देवापेक्षा तो सर्वात श्रेष्ठ आहे, त्याची भय धरणं हे योग्य आहे. आपण स्वतः 115 दे जर वाचला त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. हे परमेश्वरा, आमचे नको आपल्या नावाची गौरव कर. म्हणजे 5 प्रमाणे तुमची सत्कर्म परमेश्वर, आपलं ना गौरव झाले पाहिजे. आपण स्वतः करता ना धावायचं ते परमेश्वराचं. मग ते काय पुढचे, तू दयाळू सत्य आहे. आता यवान 14:6 येथे मार्ग सत्य जीवन मिळत, तोच एक दयाळू होता, तोच एक सत्य होता. यवान 15:12 जशी मी तुम्हाला कृती केली तशी तुम्ही एक कृती करा, अशी माझी आज्ञा आहे. देवाचं प्रेम किती महान आहे, किती शक्तीचा आहे, किती शांतीचा आहे. देवाची आज्ञा हेच तुमच्या जिंदगीला मार्ग आहे. आणि खरोखर प्रभू येशूवर जो विश्वास ठेवतो त्याला जीवनाचा मुकुट मिळतो, आणि तो आनंद जीवन आपल्या जीवनात मिळतो. आपण विशेष प्रार्थना करूया, येसवगीच्या देवा, ज्यांनी आकाश आणि ज्यांनी पृथ्वी बनवली, ज्यांनी सर्व कायमचा मार्ग सांभाळलेला आहे, त्या परमेश्वर आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. त्याच्याद्वारे आमचं जीवन आनंदी शांती ठेवायचं आहे. आमचा आत्मा आणि शरीर प्रभू तुझ्या हातात येते, त्याचा स्वीकार कर. तुझे महान परमेश्वर आहे, तुझी इच्छा आणि तुझ्या योजना पुऱ्या करण्यासाठी तू आम्हाला योजनेच्या मार्गानुसार चालव. आमच्या
केलेल्या सर्व पापांची क्षमा करून त्याचं जीवन आनंदित सर्वांचं कामदार कोटेटीवर तर डॉक्टर या परमेश्वर तुझ्या पात्र आत्म्याच्या सायंचा आशीर्वाद होतो की तुझ्या इच्छेप्रमाणे चालल्यास प्रत्येकांना कृपेचं दान दे प्रभूचे सेवा करून तुझे कार्यांतर्गत सुमरता जे खरोखर तुझ्यावर विश्वास ठेवणारे सेवा करणाऱ्या अशा लोकांना तू आशीर्वादित कर आणि खोटे आणि खोटे तिसरे खोटे संदेश त्याच्या जीवनामध्ये उतरलेले आहेत तर प्रभू परमेश्वर त्याचं जीवन परिवर्तन कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यास तुझं दान दे ही प्रार्थना येशूच्या नावाने आमेन धन्यवाद.